हेलो एंड वेलकम टू दी अनदर वीडियो सेशन ऑफ स्टैंडर्ड फिफ्थ हिंदी। वी विल कंटिन्यूइंग अवर लेसन नंबर 3 योग्य चुनाव। सो पाठ क्रमांक 3 योग्य चुनाव। सुनो और दोहराओ, मेरे पीछे आपको ये लेसन दोहराना है, जो मैं बोलूँगा आपको दोहराना है। राजा मंगल सेन के मंत्री जगत राम बूढ़े हो चुके थे। तो बगा राजा मंगल सेन का एक मंत्री होता जगत राम, तो म्हातारा झालेला होता। उन्होंने राजा से स्वयं को सेवामुक्ति करने की विनंती की। राजा मंगल सेन ने कहा, आप पहले अपने जैसे सेवाभावी परोपकारी और ईमानदार मंत्री का चुनाव कर लीजिए। तो बगा तो जो है मंगल सेन चा जो मंत्री होता जगत राम हा म्हातारा झालेला होता, त्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की मी आता काम करू इच्छुक नाही आहे, तर मला आता रिटायरमेंट घ्यायचं आहे। तर राजाचं म्हणणं असं होतं की पहिले तू तुझ्यासारखा सेवाभावी परोपकारी आणि ईमानदार मंत्री मला शोधून दे, त्यानंतर तू जाऊ शकतो, तब आपको सेवामुक्ती किया जा सकता है। जगतराम ने आदेश दिया, राज्य में ढिंढोरा पिटवा दो कि राज्य के नए मंत्री का चयन अगले गुरुवार को किया जाएगा। इस पद के इच्छुक 11 बजे राज दरबार में पहुँचे। तर त्यांनी पूर्ण राज्यात जो आहे तो ढिंढोरा केला, म्हणजे नोटीस दिशी आपल्या शाळेत येते त्याप्रकारे नोटीस दिली की या गुरुवारी आपल्या याच्यात नवीन मंत्री निवडला जाणार आहे। तर ज्याचे जो पण इच्छुक आहे मंत्रीपदासाठी त्यांनी येऊन राजदरबारात यावे। हर कारे गाव गाव ढिंढोरा पिटणे लगे आणि त्यामुळे गावात ढिंढोरा पिटू लागला। चयन वाले दिन राजदरबार की ओर आने वाले मार्ग पर सुबह से ही नवयुवकों की भीड़ लग गई थी। आणि बघा, ज्या दिवशी चयन किंवा सिलेक्शन होतं त्या दिवशी खूप घरी गर्दी या राजभवनाच्या रस्त्यावर होऊ लागली। शेकडो की संख्या में युवक दरबार की ओर जा रहे थे आणि 100 जास्त शेकडो लोक या दरबारात येत होते। इसी रास्ते पर एक तरफ एक वृद्ध हताशचा बेटा था आणि याच रोडवर एका साईडला एक म्हातारा माणूस उदास होऊन बसलेला होता। उसकी बैलगाडी का एक पहिया रास्ते के किनारे कीचड में फस गया था आणि त्याचा बैलगाडीचा जो चक्का असतो, पहिया म्हणजे चक्का किंवा चाक म्हणतो आपण त्याला, तो रस्त्याच्या किनारी एक गड्डा होता, त्यामध्ये तो चाक फसलेला होता। वृद्धने कई बार पहिया कीचड़ से निकालने की कोशिश की पर असफल रहा। मंत्री पद के अनेक उम्मीदवार ने राजदरबार जाते समय यह दृश्य देखा पर किसी ने उस वृद्ध की सहायता नहीं की। तर बघा, राजदरबारचा रस्ता दाखवलेला आहे। राजदरबाराचे खूप सारे युवक जे आहे राजदरबारकडे जात होते। एक वृद्ध होता, या वृद्धाचा जो चाक आहे हा गड्ड्यामध्ये किंवा कीचडमध्ये फसलेला होता। हे सर्व युवक इथून जात असताना हे यांना फक्त बघत होते, पण या म्हाताऱ्या माणसाची मदत कोणीही करायला तयार नव्हतं। उमेदवारी युवकांनी एक था कर्मवीर। कर्मवीर निर्धन परिवार का प्रतिभाशाली नवयुवक था, त्यातलाच एक होता कर्मवीर। कर्मवीर हा निर्धन म्हणजे पैसे नसलेल्या एका परिवारातून होता। वह तेजी से राजदरबार की ओर जा रहा था आणि तो फास्टमध्ये राजदरबारकडे जात होता। उसी समय बैलगाडीवाला वृद्ध एक बार फिर पहिया कीचड से बाहर खिसने का प्रयास कर रहा था आणि तो जात असताना त्याच वेळी तो जो म्हातारा होता त्याचा बैलगाडीचा चाक जो आहे तो फसलेला कीचडमध्ये तो काढायचा प्रयत्न करत होता। यह दृश्य देख कर दरबार पोहोचणे की चिंता न करते हुए कर्मवीर सीधे कीचड में उतरा आणि हे बघून तो कर्मवीर जो होता तो सरळ कीचडमध्ये उतरला। जोर लगाकर उसने बैलगाड़ी का पहिया कीचड़ से बाहर निकाला। वृद्ध ने उसे ढेरों आशीर्वाद दिए, फिर इनाम में कुछ रुपये देने चाहे, पर कर्मवीर ने विनम्रता से मना कर दिया। आणि कर्मवीर ने तो फसलेला बैलगाडीचा चक्का कीचडमधून काढला आणि त्या म्हाताऱ्याची मदत केली आणि त्या म्हातारा खुश होऊन त्याला काही पैसे देऊ इच्छित केले, पण कर्मवीर ने ते नाकारले। देर हो जाने की आशंका से भागते दौड़ते कर्मवीर दरबार पहुँचा आणि वेळ झाल्यामुळे धावत धावत तो कर्मवीर जो नावाचा जो व्यक्ती होता तो दरबारमध्ये पोहोचला व हाप राहता, तो खूप थकला होता। बघा, जेव्हा तुम्ही धावता जोरजोराने तेव्हा तुमचा श्वास भरून येतो, त्याला आपण हापणे असे म्हणतो। उसके कपडे कीचड से सने थे आणि त्याचे कपडे पण कीचडने भरले होते। बघा, इथे चित्र दाखवलेलं आहे। हा बघा, कर्मवीर याचे जे कपडे आहे पूर्ण कीचडने भरलेले आहे। उसे देखकर हसणे लगे,
तभी बैलगाडीवाला वृद्ध भी वहां पोहोचा आणि त्याच सगळे त्याला बघून हसत होते, कारण तो किचनमध्ये भरून राजदरबारात पोहोचलेला होता आणि त्याचवेळी बैलगाडीवाला जो वृद्ध माणूस होता तो तिथे पोहोचला. हा वृद्ध कोई और नाही बल्कि स्वयं मंत्री जगतराम जी, आणि तो वृद्ध जो आहे तो अजून कोणी नसून जो जुना मंत्री होता जगतनाथ तोच होता. उन्होंने सारी घटना राजा को सुनाई. फिर जगतराम ने राजा से कहा, महाराज कर्मवीर में वे सारे गुण हैं जो राज्य के मंत्री के लिए आवश्यक है. आणि तो वृद्ध म्हणाला की महाराज कर्मवीरमध्ये जे सर्व गुण आहे जे आप एखाद्या राज्याचा मंत्री बनायला आवश्यक असतात. सारी बातें जानकर राजा मंगलसेन बहुत प्रसन्न हुए. आणि सगळ्या गोष्टी ऐकल्यावर राजा मंगलसेन जो आहे तो खूप आनंदी झाला. उन्होंने कहा, जो सामान्य आदमी कोई पीड़ा से दुखी होता है उसे दूर करने का प्रयास करता है वही राज्य के ऊंचे पद पर बैठने का अधिकारी होता है. तो म्हणाला की सामान्य माणसाला दुःखात पाहून त्याचे दुःख दूर करण्याचा जो प्रयत्न करतो तोच वरच्या पदावर बसण्याचा अधिकारी असतो. जगतरामजीने योग्य व्यक्ति का चुनाव किया है, आज से कर्मवीर राज्य के नए मंत्री होंगे. आणि अशाच प्रकारे जगतराम ने कर्मवीरचा चुनाव करून तो राज्याचा नवा मंत्री झाला. ये जो कथा ती ये लिखी थी सुधा शर्मा जी ने. तर बघा अशा प्रकारे आपला जो पाठ आहे योग्य चुनाव हा आपला इथे कंप्लीट झालेला आहे. तर बघा याच्यात महत्त्वाचा उद्देश आहे की जेव्हा पण तुम्ही कोणाला संकटात बघता तर त्यांची मदत करा. त्यांची मदत केल्यानेच तुम्हाला पण तुमच्या मनाला पण चांगलं वाटेल आणि तुम्हाला त्याचे फळ पण कधी ना कधी नक्कीच मिळते. तर अशा प्रकारे आपला पाठ क्रमांक 3 जो आहे हा पूर्ण झालेला आहे. याच्यानंतर बघा पाठ क्रमांक 4 कश्मीरा. तर याच्यात काही नाही दिलं, याच्यात बघा काय म्हटलेलं आहे. विद्यार्थियों से दोनों चित्रों से ध्यान से देखकर इनमें 10 अंतर बताने के लिए कहा. जम्मू काश्मीर की बेटी संबंध में जानकारी दे. तर बघा हे जे दोन चित्र दिले आहे या चित्रामध्ये तुम्हाला 10 अंतर शोधायचे आहे आणि हे अंतर शोधून तुम्हाला इथे मार्क करायचे आहे. जसं उदाहरणार्थ बघा इथे हे स्क्वेअर आहे, इथे हार्ट शेपमध्ये हा त्याला 1 अंतर. अशाच प्रकारे याच्यात 10 अंतर आहे, हे 10 अंतर तुम्हाला शोधून मार्क करायचे आहे. तर अशाच प्रकारे आपला पाठ क्रमांक 4 इथे असं शोधायचं आहे. तर ठीक आहे, तोपर्यंत आजचा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे. तोपर्यंत तुम्ही आता घरीच राहा आणि सुरक्षित राहा.